पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन उद्या ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आज आपण पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप गणित विषयाची लाईव्ह तासिका अभ्यासत आहोत. त्यामध्ये अपूर्णांक हा घटक, त्यातील आज भाग सहा, यामध्ये आज आपण अपूर्णांकाचा गुणाकार, अपूर्णांकाचा भागाकार हे पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत पाचवी स्कॉलरशिप पाचवी नवोदय आठवी स्कॉलरशिप आठवी NMMS तसेच सहावी गणित इंग्रजी विज्ञान या विषयांच्या मोफत तासिका घेतल्या जातात. ज्यांना कोणाला या तासिकेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी 75 88 54 63 08 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक तसेच टेलिग्राम क्रमांक आहे, त्यांनी त्यावरती मला मॅसेज करा. त्या मॅसेजमध्ये तुमचा वर्ग फक्त मॅसेज करा, फोन करू नका. कृपया मॅसेजमध्ये तुमचा वर्ग एवढं टाका, मी तुम्हाला त्या ग्रुपची लिंक त्या ठिकाणी देईन. तर चला विद्यार्थी मित्रांनो, परत एक वेळ सर्वांचं स्वागत. गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ. मी धनराज परगे, तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. चला आजच्या तासिकेला सुरुवात करूया. आजची तासिका आपली अपूर्णांक या घटकावर आहे. त्यामध्ये आपण अपूर्णांकचे पाच भाग पाहिलेले आहेत. आज सहावा भाग आहे. त्यातील पहिला प्रश्न तुमच्यासाठी का आहे, काल आपण काही संख्यांचे 1/3 भाग काढले होते. आज आपल्याला दिलेल्या खालील प्रत्येकाचा 1/5 म्हणजे किती. चला प्रत्येकाचा 1/5 काढायचे आपल्याला. आलं लक्षात, काल जसं आपण प्रत्येकाचा 1/3 काढलं होतं तसं प्रत्येकाचा 1/5 आपल्याला या ठिकाणी काढायचे. विद्यार्थी मित्रांनो, अवघड काहीच नाही, खूप सोपं आहे. खालील प्रत्येकाचा 1/5 म्हणजे किती. चला 20, पहिला प्रश्न काय, 20 रुपये, 20 रुपयाचा 1/5 म्हणजे किती हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, काल आपण 1/3 पाहिला होता, आज 1/5 काढायचे. चला काय आहे, 20 रुपये, याचा काय काढायचे आपल्याला, 1/5 म्हणजे किती. खालील प्रत्येकाचा 1/5 म्हणजे किती. पहिला प्रश्न काय आहे, 20 रुपये. मग 20 × 1/5 करा. 20 × 1/5, 5 × 5 = 20, किती आले हो, 4 रुपये. 20 रुपयाचा 1/5 म्हणजे किती आले, 4 रुपये. चला बऱ्याच जणांचं योग्य उत्तर आलेलं आहे. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न काहीच अवघड नाही, खूप सोपे आहेत. चला लिहायला वेळ लागत असेल स्क्रीनशॉट काढत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न काय आहे, 30 किलोमीटरचा 1/5 काढायचे. 30 किलोमीटरचा काय काढायचे आपल्याला, 1/5 बरोबर किती. काय अवघडावं ह्याच्यामध्ये, काहीच अवघड नाही, खूप सोपं आहे. 30 किलोमीटरचा 1/5 काढायचे. मग काय करावं लागेल आपल्याला, 30 × 1/5. मग या 5 × 30 भाग जाते, 5 × 5 = 30. काय राहिलं, 6 × 1. 6 × 1 करा, 6 × 1 = 6 म्हणजे 30 किलोमीटरचा 1/5 म्हणजे किती आला, 6 किलोमीटर. आलं लक्षात, 30 किलोमीटरचा 1/5 म्हणजे किती, 6 किलोमीटर. चला बऱ्याच जणांचं योग्य उत्तर आलेलं आहे. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. विद्यार्थी मित्रांनो, काळे, कांबळे, सूर्यवंशी, अक्षरा, चला गायकवाड, अंशुमन, राजेंद्र, बिराजदार, गिरिजा, गोविंद केंद्रे, कांबळे, मुंडे, राम इंगळे, नरवणे, फाळके, जानवी, तुळसे, धायगुडे, श्राव्या, श्रीवल्ली. चला बऱ्याच जणांचं योग्य उत्तर आलेलं आहे. छान विद्यार्थी मित्रांनो, अक्षरा इखे. चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल स्क्रीनशॉट काढत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न,
15 लीटर चा 1/5 काढायचे काय करायचे आपल्याला 15 लीटर चा 1/5 काय उघडायचं मध्ये काहीच अवघड नाही एकदम सोपा आहे 15 लीटर चा 1/5 आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे चला माने कलुरे श्रव्या खंडागळे कदम 15 लीटर चा 1/5 चला पहा इकडे काय आहे 15 लीटर चा 1/5 काढायचे म्हणजे 15 लीटर चा 1/5 म्हणजे किती लीटर होतात तर काय करा लागेल आपल्याला 15 गुणिले 1/5 काढायचा असल्यामुळे 1/5 ने त्याला गुणाकार करा मग आता हे 5 छेदात आहे 15 अंशात आहे भाग जात असेल तर भाग घाला 5 ने भाग घाला 5 एक 5 5 3 15 काल 3 गुणिले 1 छेदामध्ये काय राहिलं 1 राहिलं म्हणजे काय आलं 3 1 3 3 उत्तर काय आलं मग 15 लिटरचा 1/5 बरोबर काय हो 3 लीटर आलं लक्षात काय का अवघड आहे का काही तो अवघड नाही खूप सोपे प्रश्न आहेत चला हे तुम्हाला कोणत्याही संख्येचा समजा एखाद्या संख्येचा आपल्याला 1/7 विचारला 1/8 विचारला तर ते काढता आलं पाहिजे वैष्णवी कवडे जानवी डोंगरे चला जानवी डोंगरे जानवी आगलावे जानवी बोंडे जानवी माने चला 25 सेमी चा आपल्याला 1/5 काढायचा पुढचा प्रश्न 25 सेमीचा 1/5 25 सेमीचा 1/5 आपल्याला काढायचा आहे बक्तावर आघाव नरवडे आविष्कार चला खूप विद्यार्थी खूप वेगाने चॅट हे होत आहेत वाचता पण येत नाही चला बऱ्याच विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर येत आहे युवराज ओम आयुष पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी 25 सेंटीमीटर सेमी म्हणजे सेंटीमीटर चा 1/5 काढायचे म्हणजे याचा 1/5 किती होईल 25 चा 1/5 म्हणजे 25 गुणिले 1/5 मग आता 25 अंशामध्ये आहे 5 छेदामध्ये आहे 5 ने 25 ला भाग जातो जातो का जातो कारण की 25 च्या एककस्थानी 5 आहे 5 ची कसोटी काय ज्या संख्येच्या एककस्थानी 0 किंवा 5 यापैकी एखादा जर अंक असेल तर त्या संख्येला 5 ने भाग जातो मग 5 ने भाग घाला 5 एक 5 5 5 25 मग काय आला आता काय राहिलं वर अंशामध्ये काय आहे 5 या ठिकाणी 1 आहे 5 चा आणि 1 चा गुणाकार करा किती येतो 5 एक 5 छेदामध्ये काय राहिलं 1 1 छेद नाही लिहिला तरी चालतं मग काय आलं 5 25 सेमीचा 1/5 बरोबर किती आलं 5 सेमी उत्तर काय येईल आपलं 5 सेमी नुसतं 5 येणार नाही बाळांनो 5 सेमीला आपला प्रश्न काय विचारला होता 25 सेमीचा 1/5 किती मग काय येईल 5 सेमी चला ज्यांचं यांचं आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न काय अवघड नाही ते एकदम सोपे आहेत प्रश्न आलेला आहे चला भिसे विद्यार्थी मित्रांनो मी शिकवलेलं आवडत असेल तर लाईक करत चला नवीन असाल सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला टच करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल चला एरगलवाड वानखेडे धायगुडे चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे
पाहया ठिकाणी का आहे प्रश्न खालील संख्यांचा दिलेल्या अपूर्णांका एवढा भाग काढा चला पा खालील संख्यांचा दिलेल्या अपूर्णांका एवढा भाग काढायचे आपल्याला जी काही संख्या दिलेल्या आहेत त्यांच्या अपूर्णांका एवढा आपल्याला काय करायचा भाग काढायचा आहे प्रश्न पहिला काय आहे मग 30 चा 2 छेद 3 किती 30 चा 2 छेद किती आले लक्षात आपल्याला या ठिकाणी 30 चा 2 छेद 3 काढायचा आहे तर 30 चा 2 छेद खूप सोपा आहे जसा आपण वर केलेला आहे वरच्या प्रश्नामध्ये पाहिलं आपण प्रत्येकाचा 1/5 काढा पण या ठिकाणी काय दिलेलं आहे वेगवेगळं दिलेलं आहे या ठिकाणी पहिला काय दिले 30 चा 2 छेद काढायचे मात्र 30 चा 2 छेद काढायला काय अवघड आहे काहीच अवघड नाही हो एकदम सोपा आहे पा वरच्या सरकच करा 30 गुणिले 4 म्हणजे गुणिले 4 ची छेद रामितामध्ये तर काय होतं गुणिले मग 30 गुणिले 2 छेद 3 माता या 3 न 30 ला भाग जातो का जातो 3 च्या पाढ्यातच आहे 30 3 10 30 मग भाग घाला 3 1 3 3 1 3 0 वर काय राहिले 10 गुणिले 2 वर काय राहिले 10 गुणिले 2 माता 10 गुणिले 2 गुणाकार करा दोघाचा 10 चा आणि 2 चा गुणाकार करा किती येतो 20 10 गुणिले 2 म्हणजे किती आला 20 मग 30 चा 2 छेद 3 बरोबर किती आला 20 30 चा 2 छेद किती आला 20 आला चला बऱ्याच विद्यार्थ्यांचं योग्य उत्तर आलेलं आहे ज्यांचं यांचं आलेलं आहे त्यांचं हार्दिक अभिनंदन ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला प्रश्न काहीच अवघड नाहीत खूप सोपे आहे चला वेदांत तिलमिलवा तिलमिलदार राजूवार माने कांबळे रायपुरे आघाव हिवे मोरे कवडे सुगावकर जानवी गोरशितवार इके कदम माने बिरादार कांबळे एरगलवाड वाघमोडे धायगुडे सुवासे चला समृद्धी माने ही मुजी टाकू नको बाळा कदम कवडे बनसुडे श्रव्या कमलाकर कळेल रसिका चला ज्यांचा आलेला आहे त्यांचा अभिनंदन ज्यांचं चुकलेला आहे त्यांचं त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचंय आपल्याला चला नेहा राहुल गोंडवे अँड केदार संग्राम हजारे चला एका मोबाईलवर दोन विद्यार्थी करत आहेत चला छान 52 युवराज तरटे चला त्यानंतर पुढचा प्रश्न 22 चा 7 छेद 11 किती 22 चा 7 छेद 11 बरोबर किती 22 चा 7 छेद 11 बरोबर किती आपल्याला 22 संख्येचा 7 छेद 11 काढायचा आहे तर पहा 22 चा गुणिले 22 गुणिले 7 छेद 11 आता 22 चा 7 छेद 11 जर काढायचं म्हणलं तर काय करावं लागेल 11 ने 22 ला भाग जातो का पहा जातो 11 च्या पाड्यामध्ये 22 आहे 11 एका 11 11 दुनी 22 चला स्पष्टीकरण देतेवेळी समोर लक्ष द्या चार्टकडे लक्ष देऊ नका सर्वांचं लक्ष चार्टकडे आहे तिकडे लक्ष देऊ नका समोर लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो चला धायगुडे काय प्रकार आहे बाळा हा एवढं चार्ट कशाला चार्टकडे जास्त लक्ष देऊ नको पहा 22 चा 11 छेद 7 म्हणजे 11 ने भाग घाला 11 एका 11 11 दुनी 22 काय आलं 2 गुणिले 7 शिल्लक काय राहिलं 2 गुणिले 7 अंशामध्ये आणि छेदामध्ये काय राहिलं 1 मग 1 नाही लिहिला तरी चालतो मग आपलं उत्तर काय येईल किंवा उत्तर काय आलं आपलं या दोघाचा गुणाकार करा 7 दुनी 14 म्हणजेच 22 चा 7 छेद 11 बरोबर 14 बरोबर काय हो 14 आलं लक्षात का अवघड आहे का यामध्ये
काही चावण नाही गुरुजी लय सोपा आहे बरोबर आहे चला एकदम सोपे प्रश्न आहेत चला विद्यार्थी मित्रांनो ज्यांचा आलेला आहे त्यांचा अभिनंदन ज्यांचा चुकलेला आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला वेळ लागत असेल स्क्रीनशॉट काढत चला चला काल मी एक तुम्ही आपल्या ग्रुपवर टाकला होता व्हिडिओ कोणत्याही संख्येचे घन कसे काढायचे परत काल परवा दिवशी टाकला होता काल तुम्हाला लिंक टाकली होती काल एक दुसरा ह्याची मी माझ्या चॅनलवरती हे टाकला होता व्हिडिओ त्यामध्ये कोणत्याही घन संख्येचे घनमूळ कसे काढायचे क्यूब रूट कसा काढायचा हे त्या ठिकाणी मी सांगितलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांनी ते पाहिलं नसेल त्यांनी पहा मॅथ मराठी या चॅनलवरचा त्या ठिकाणी तो व्हिडिओ उपलब्ध आहे वाटल्यास मी आपल्या ग्रुपवरती आता ही तासिका संपल्याच्या नंतर टाकेन तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा पहा चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी का आहे 64 चा 3/8 64 चा 3/8 बरोबर किती 64 चा 3/8 बरोबर किती चला विष्णु गायकवाड का बाळा काय चला विष्णु गायकवाड का आहे ते चार काहीतरी दुसरे चार टाकू नका बाळांनो चला आपल्याला काय 64 चा 3/8 चला शकिला बशुमिया शेख अतुल्य 64 चा 3/8 पहा का उघडा याच्यामध्ये 64 चा म्हणजे 64 × 3/8 64 चा 3/8 म्हणजे 64 चा 3/8 चला आदित्य पालवे धन्यवाद 64 चा 3/8 बरोबर किती आपल्याला काढायचा आहे तर काय करा 64 × 3/8 मग का 8 नाही ह्याला भाग जातो का 64 ला किंवा 3 ला कशाला भाग जातो का 3 ला भाग जात नाही मग कशाला भाग जातो 64 ला जातो 8 च्या पाढ्यामध्ये 64 आहे भाग घाला मग 8 एक 8 8 8 64 मग काय राहिलं आता इथं 8 × 3 अंशामध्ये काय राहिलं 8 × 3 मग छेदामध्ये काय येईल छेदामध्ये काय राहिलं छेदामध्ये काहीच नाही 1 आहे मग आता याचा गुणाकार करा 8 × 3 = 24 मग उत्तर काय आलं आपलं 64 चा 3/8 बरोबर 24 हे काय झालं आपलं उत्तर आलं लक्षात ज्यांचं ज्यांचं 24 हे उत्तर आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला वेळ लागत असेल स्क्रीनशॉट काढून घेत चला स्पष्टीकरण देते वेळी कोणीही लिहू नका बाळांनो स्पष्टीकरण देते वेळी समोर लक्ष असू द्या चला श्वेता कदम काय म्हणते आपण पैसे देऊन पण असं शिक्षण घेऊ शकत नाही नवोदयसाठी मग लाईक करण्यासाठी विचार करायचा नाही पटकन लाईक करायचं सरांना म्हणायचं काम सुद्धा नाही पडलं पाहिजे चला धन्यवाद श्वेता चला पहा विद्यार्थी मित्रांनो का आहे आपला पुढचा प्रश्न 65 चा 5/13 बरोबर किती 65 चा 5/13 बरोबर किती 65 चा 5/13 बरोबर किती चला काहीच अवघड नाही खूप सोपा प्रश्न आहे तोंडी उत्तर काढता येतं विद्यार्थी मित्रांनो याच काही सेकंदामध्ये 1 ते 2 सेकंदामध्ये उत्तर निघतं
13 एक 13 13 5 65 5 गुणिले 5 5 5 25 आले लक्षात पा इकडे समोर लक्ष द्या काय म्हणतोय 65 चा चा म्हणजे गुणिले किती 5 छेद 13 माता 13 ने 5 ला भाग जातो का किंवा 5 ने 13 ला भाग जातो का नाही तर मी इकडे 13 ने 65 ला भाग जातो का हो जातो 13 एक 13 13 5 65 काला भागाकार 5 आला मग या ठिकाणी 5 आहे आणि पुढचं ते 5 13 चा अंशातला 5 या ठिकाणी मग काय शिल्लक राहिला अंशामध्ये 5 गुणिले 5 छेदामध्ये काय आहे 1 छेदामध्ये किती 1 मग छेदातला 1 घ्यायची काही गरज नाही 5 गुणिले 5 किती झाले 5 5 25 मग विद्यार्थी मित्रांनो 65 चा 5 छेद 13 बरोबर 25 किती 65 चा 5 छेद 13 किती 25 आले लक्षात का अवघडाव काहीच अवघड नाही गुरुजी लय सोपा हो है का नाही चला विद्यार्थी मित्रांनो चला ज्यांचं ज्यांचं आलेला आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलेला आहे त्यांनी लिहून घेत चला चला छान वेरी गुड चला श्वेता काय म्हणते सर आम्हाला नवोदय विद्यालयामधून पुस्तक भेटली आहेत सहावीचे आणि दिवाळीच्या नंतर ऑनलाइन नाहीतर ऑफलाइन चालू होतील चला पुस्तक भेटली छान अभ्यास करा छान पैकी चला विद्यार्थी मित्रांनो पहा ज्यांचं ज्यांचं ऍडमिशन झालेलं आहे त्यांना पुस्तक भेटत आहेत त्यांचे ऑनलाइन किंवा ऑफलाइन दिवाळीच्या नंतर तासिका चालू होणार आहेत चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी का आहे पुढचा प्रश्न पाका आहे पूर्णांक युक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करा पूर्णांक युक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करा चला आपण 2/5 1/6 पाहिलं हे काय आहेत अपूर्णांक आहेत पण 7.2/5 म्हणजे 7 पूर्ण आहे आणि 2/5 म्हणजे दोन्ही मिळून किती होतं ते आपल्याला काढायचं किंवा या पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं आपल्याला अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे 7.2/5 चं रूपांतर आपल्याला अंशाधिक अपूर्णांकात करायचं आहे म्हणून पहा इकडे कशा प्रकारे करायचं काहीच अवघड नाही खूप सोपा आहे समोर लक्ष द्या काय करायचे आपल्याला 7.2/5 मग विद्यार्थी मित्रांनो पहा इकडे हे 7 जे आहे या 7 न छेदातल्या 5 ला गुणायचं 7 गुणिले 5 आणि अंशातला 2 यामध्ये मिळवायचा आहे या 7 चा 5 चा गुणाकार करायचा आणि अंशातला जे 2 आहे त्यामध्ये मिळवायचा आणि छेद जशास तसं छेद किती आहे 5 पहा मी मांडणी कशी केलेली आहे 7 गुणिले 5 म्हणजे छेदा पूर्णांकाचा आणि छेदाचा गुणाकार करायचा आणि त्या गुणाकारामध्ये हे अधिक 2 म्हणजे 7 गुणिले 5 अधिक 2 पूर्णांकाचा आणि छेदाचा गुणाकार करायचा आणि त्यामध्ये अंश मिळवायचा आणि छेद जशास तसा घ्यायचा छेद काय करायचा जशास तसा घ्यायचा आलं लक्षात तर पहा इकडे मग काय येईल 7 गुणिले 5 किती झाले 35 35 अधिक 2 छेदामध्ये 5 जसे असतस करा बेरीज आता 35 अधिक 2 किती झाले हो 37 37 छेदामध्ये 5 37 छेदामध्ये 5 उत्तर काय आलं 37 छेदामध्ये 5 तुम्हाला हे सांगायचं राहिलं अंशाधिक अपूर्णांक म्हणजे काय ज्याच्या छेदापेक्षा अंश मोठा आहे छेदापेक्षा अंश ज्याचा मोठा आहे त्याला अंशाधिक अपूर्णांक म्हणतात आणि छेदाधिक अपूर्णांक म्हणजे काय ज्या अपूर्णांकामध्ये अंशापेक्षा छेद ज्याचा मोठा आहे त्याला छेदाधिक अपूर्णांक म्हणतात आणि अंशाधिक म्हणजे ज्या अपूर्णांकामध्ये छेदापेक्षा अंश ज्याचा मोठा आहे त्याला
काय म्हणतात अंश अधिक अपूर्णांक असे म्हणतात. आलं लक्षात काय अवघड आहे का यामध्ये समजलं सर्वांना. चला समजला असेल तर पुढे जाऊ आपण. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे. चला विद्यार्थी मित्रांनो पहा पुढचा प्रश्न काय आहे. 5.1/6 5.1/6 मग आपल्याला याचा अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूप करायचे. अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर म्हणजे छेदापेक्षा अंश मोठा. या ठिकाणी 37/5 म्हणजे 5 छेद आहे, अंश 37 आहे म्हणजे काय झालं, छेदापेक्षा अंश मोठा असलेल्या अपूर्णांकाला अंशाधिक अपूर्णांक म्हणतात. त्याच प्रकारे इथं आपल्याला करायचं आहे. काय आहे इथं 5 पूर्णांक आहे 1/6 मग आपल्याला काय करावं लागेल, पूर्णांक गुणिले छेद. पूर्णांक किती आहे 5 गुणिले छेद किती आहे 6 अधिक त्याच्यामध्ये अंश मिसळावा लागेल आणि छेद जशाला तसा लिहा आणि छेद काय करा जशास तसा लिहा म्हणजे 5 गुणिले 6 अधिक 1 5 गुणिले 6 म्हणजे 5 चा 6 चा गुणाकार करा 5 सक 30 अधिक 1 छेदामध्ये 6 जशास तसं मग किती आला 30 अधिक 1 म्हणजे 31/6 किती आला 31/6 31/6 ज्यांचं यांचं उत्तर आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. चुकायसारखं अवघड काहीच नाही यामध्ये बाळांनो, खूप सोपा आहे. गणित हा विषय जगातला सर्वात सोपा विषय आहे. चला पहा 400 मुलं लाईव तासिकेला आहे आणि लाईक 200 आसपास आहे. तर जेवढे मुलं आहेत तेवढे लाईक करत चला. लाईक केल्यामुळं काय होतं की तुमच्या लाईकमुळं आम्हाला समाधान वाटतं किंवा आपण शिकवलेलं आजच्या तासिकेमध्ये एवढ्या मुलांना आवडलं. याचा अर्थ काय, आवडलं लाईक म्हणजे आवडलं. चला आलं लक्षात अंशाधिक अपूर्णांकात कसं रूपांतर करायचं. चला ज्यांचं यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. चला लाईक करत चला. नवीन असाल सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला टच करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. त्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न 4.3/4 4.3/4 या पूर्णांक युक्त अपूर्णांकाचा आपल्याला काय करायचे, छेदाधिक अपूर्णांकामध्ये याचं रूपांतर करायचे. पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं रूपांतर करायचे कशामध्ये, छेदाधिक अपूर्णांकामध्ये. सॉरी अंशाधिक अपूर्णांकामध्ये करायचं आहे. 4.3/4 याचं आपल्याला अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचे. तर पहा इकडे लक्ष द्या काय करावं लागेल. पूर्णांक किती आहे 4 हा काय आहे, 4 म्हणजे काय आहे पूर्णांक आहे आणि 3/4 काय आहे अपूर्णांक आहे. म्हणून याला काय म्हणले, पूर्णांक युक्त अपूर्णांक म्हणजे पूर्णांकासह अपूर्णांक म्हणजे पूर्णांक युक्त अपूर्णांक. आलं लक्षात. चला 4 पूर्णांक आहे. पूर्णांक गुणिले छेद, छेद किती आहे 4 अंश. पूर्णांक गुणिले छेद अधिक अंश, अधिक अंश किती आहे 3 भागिले छेद जे असेल ते, भागिले छेद जे असेल ते छेद. आलं लक्षात, आलं लक्षात तुमच्या, पूर्णांक गुणिले छेद अधिक अंश आणि या सर्वांना भागिले छेद. मग 4 चौक 16
का आहे 16 + 3/4 16 + 3/4 पूर्णांकाचा आणि छेदाचा गुणाकार केला किती आला 16 त्यामध्ये 3 अंश मिसळला भागिले 4 16 + 3/4 मग काय आलं 16 × 3 = 19 19/4 जसे असतसा 19/4 जसे असतसा आले लक्षात म्हणजे आपल्याला 4.3/4 अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर केलं किंवा अपूर्णांकामध्ये रूपांतर केलं काल 19/4 19/4 हे उत्तर या ठिकाणी आलेला आहे रोहित पाटील सिद्धेश श्रीजा महेश्वरी शेजूळ शिंदे चिंचकर चला ज्यांचं ज्यांचं आलेला आहे त्यांचा अभिनंदन ज्यांचं चुकलेला आहे त्यांनी लिहून घेत चला अवघड काहीच नाही यामध्ये खूप सोपा आहे चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न 2.5/9 2.5/9 2.5/9 याचा आपल्याला अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचे काय करावं लागेल पूर्णांक किती आहे हा पूर्णांक आहे आणि 5/9 हा काय आहे अपूर्णांक आहे पूर्णांक किती आहे 2 गुणिले छेद किती आहे याचा 9 अधिक अंश त्यामध्ये मिसळा अंश किती आहे 5 भागिले छेद जशास तसा भागिले छेद जशास तसा मग करा 9 आणि 2 चा गुणाकार करा काय येतं 9 2 18 अधिक त्यामध्ये 5 मिळवा भागिले 9 9 2 18 अधिक 5 भागिले 9 मग करा 18 अधिक 5 किती 23 18 अधिक 5 किती 23 23 भागिले 9 23 भागिले 9 आलं लक्षात काय अवघड आहे का यामध्ये काहीच अवघड नाही हो खूप सोपा आहे का पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा आपल्याला जर अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं असेल तर काय करावं लागतं पूर्णांक गुणिले छेद अधिक त्यामध्ये अंश मिसळायचा आणि छेद जशास तसा पूर्णांक किती आहे 2 2 गुणिले छेद किती आहे 9 9 2 18 18 अधिक अंश किती आहे 5 18 अधिक 5 किती आले 23 23 आणि छेद जशास तसा 9 असले जो काय असेल तो जशास तसा आलं लक्षात चला त्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न 1.5/7 1.5/7 याचा आपल्याला अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचे याचं काय करायचे आपल्याला अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचे ज्यांना हे गणित समजलेले आहे त्यांना याचं काही सेकंदामध्ये तोंडी उत्तर करता येतं चला श्वेता कदमनं काही सेकंदामध्ये उत्तर दिलेलं आहे चला अनमोल पाडवी काय म्हणतो माझा सगळ्यात आवडता क्लास मॅथ मराठी चला धन्यवाद बाळा अभ्यास करा येणाऱ्या नवोदयच्या परीक्षेमध्ये छानपैकी परीक्षा द्या आणि येणारी जी 2022 नवोदयची सिलेक्शन लिस्ट आहे त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचं नाव असावं युवराज कृष्णा अनमोल घाटे सोळंके बाबूल आविष्कार संजना कृष्णा वेदिका चला विद्यार्थी मित्रांनो चला कमलवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कमलवाडीचे काही विद्यार्थी आहेत का यामध्ये जाधव राम इंगळे भुसारे ओंकार बिरादार चला पहा का आहे प्रश्न आपला 1.5/7 म्हणजे 1.5/7 म्हणजे काय करा पूर्णांक किती आहे हा 1 आहे 1 गुणिले छेद किती आहे 7 गुणिले 7
अधिक अंश अंश किती आहे 5 आणि छेद जशास तसे 7 छेद जो काय असेल तो छेद जशास तसे आले लक्षात मग काय केलं आपण 1 × 7 + 5 म्हणजे 1.5/7 चा अंश अधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करत असताना मग काय करा 1.7 चा गुणाकार करा 7 1 × 7 + 5/7 7 + 5 किती 12 12/7 का आला 1.5/7 चा अंश अधिक अपूर्णांक आला 12/7 चला ज्यांचं ज्यांचं 12/7 हे उत्तर आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न मी वाचल्याशिवाय उत्तर देऊ नका नाहीतर काय होते काही जणांचं उत्तर 12/7 येऊ लागले काही जणांचं 11/4 येऊ लागले म्हणजे नेमकं कोणाचं चुकलं कोणाचं आलं काही कळायला मार्ग नाही मी प्रश्न वाचल्याच्या नंतर तुम्ही हे करत चला चला रंजित वाघ काय म्हणतो सर तुम्ही सुतार सर आणि शिंदे सर आमच्यासाठी त्रिमूर्ती आहेत तुम्ही आमच्यासाठी खूप कष्ट घेता आणि आम्हाला शिकविता मी आता चौथीला आहे पण आय प्रॉमिस यू सर की मी नवोदयला नक्की लागणार आनंदी चला आनंदी वाघ चला छान बाळाच चला आतापासून तयारी करताय छान अभिनंदन तुमचं आणि असाच अभ्यास टिकून ठेवा नवोदयला नक्की नंबर लागेल तुमचा आम्हाला अभिमान आहे आमचे गेल्या वर्षी 153 च्या जवळपास विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये त्यांचा ऍडमिशन होत आहे यादीमध्ये त्यांची आणखी दुसरी यादी काही दिवसांनी निघेल त्यामध्ये पण आणखी काही मुलं लागतील चला तुमच्यापैकी पण या वर्षीला जे मुलं आहेत तर गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी पण आपण चांगला छानपैकी अभ्यास करू आणि गेल्या वर्षीपेक्षा जास्त मुलं याही वर्षी नवोदयला लागतील चला बरेच मुलं खूप हुशार आहेत चांगला अभ्यास करत आहेत दररोजच्या दररोज चला पुढचा प्रश्न काय आहे 2.3/4 2.3/4 चा आपल्याला अंश अधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचे पहा बाळांनो काय आहे 2.3/4 म्हणजे चला माने ताई समृद्धी माने बाळा इमोजी टाकू नको याच्या अगोदर एक वेळ सांगितलं होतं ही दुसरी वेळेस आहे यानंतर सांगायची वेळ येणार नाही कारण की तुला सन्मानपूर्वक मी ब्लॉक करून टाकेन आलं लक्षात चला आपण काय करतोय कशासाठी बसलोय याचं भान असू द्या आपण इथे खेळण्यासाठी नाही तर आपण नवोदयची परीक्षा त्याचा अभ्यास करत आहोत गणित हा विषय समजला तर खूप सोपा आहे नाही समजला तर अवघड आहे चला दुसऱ्यांना डिस्टर्ब होईल असा किंवा दुसऱ्यांना त्रास होईल असं वागू नका चला नवोदयची परीक्षा म्हणजे यूपीएससी परीक्षेची पहिली पायरी आहे आलं लक्षात काळजीपूर्वक समोर लक्ष द्या 2.3/4 यामध्ये 2 का आहे पूर्णांक आहे आणि 3/4 हा अपूर्णांक आहे मग या अपूर्णांकामध्ये 3 अंश आहे आणि 4 का आहे छेद आहे तर पहा मग काय करावं लागेल 2 × 4 + 3/3 आलं लक्षात तर मग 2 × 4 + 3/4 4 × 8 = 8 या दोघांचा गुणाकार किती येतो 4 × 8 + 3/4 जशास तसं 8 + 3 किती झाले 11/4 म्हणजे प्रश्न क्रमांक 6 चं उत्तर काय आलं 2.3/4 चं उत्तर काय आलं 11/4 चला विद्यार्थी मित्रांनो पहा 400 जवळपास विद्यार्थी लाईव्ह ताशी केला आहे पण लाईक किती आहे लाईक खूप कमी आहे लाईक करा लाईक करायला विसरता नवीन असाल सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला टच करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल चला अनमोल पाडवी सर तुम्ही खूप छान शिकवता सर तुम्ही आम्हाला
सोपा मार्ग दाखवता मी नवोदय मध्ये नक्की लागेल फक्त तुमच्यामुळे थँक्यू सर आमच्यासाठी क्लास घेण्यासाठी चला बाळांनो आमच्यामुळे नाही तुम्ही अभ्यास करता त्यामध्ये तुमचं श्रेय आहे तुमच्या आई वडिलांचं आहे तुम्हाला शिकवणाऱ्या गुरुजनांचं आहे चला सर्वांचं श्रेय आहे यामुळे यामध्ये चला तुम्ही छान अभ्यास करा आणि आम्हा सर्वांना आनंदी करण्यासाठी नवोदयला येणाऱ्या यादीमध्ये तुमचं नाव यावं ही सदी इच्छा अभ्यास करा चला त्यानंतर प्रश्न सातवा का आहे सातवा प्रश्न 5.1/2 चा अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचा आहे चला उत्तम सोनकांबळे सर आम्ही तुम्हाला वचन देतो की आम्ही नवोदय विद्यालयात प्रवेश घेणार चला छान त्यासाठी अभ्यास करावा लागेल नेहा सर तुम्ही खूप छान शिकवता म्हणून गणित अवघड वाटत नाही चला धन्यवाद बाळा छानपैकी अभ्यास करता तुम्ही सर्वांनी छानपैकी अभ्यास करा या जगामध्ये कुठलीच गोष्ट अवघड नाही सर्व सोपं आहे फक्त त्यासाठी मेहनत किंवा कष्ट घेण्याची तयारी असावी लागते जो विद्यार्थी किंवा जो व्यक्ती कष्ट घेईल त्याला या जगामध्ये अवघड काहीच वाटणार नाही ज्या व्यक्तीला दोन पाय नाही कृत्रिम बसवलेले आहेत तो व्यक्ती सुद्धा एव्हरेस्ट वर चढाई करतो किंवा एव्हरेस्ट शिखर चढतो आपण तर धडधाकट सर्व चांगले आहोत आपल्याला काय आहे बसल्या जागी आपल्याला काही कुठं उन्हात फिरायचं नाही काय नाही बसल्या जागी थंड सावलीला अभ्यास करायचा आहे छानपैकी अभ्यास करा आपल्या आई वडिलांचे स्वप्न साकार करा आणि येणारा तुमचा भविष्य काळ चांगला होण्यासाठी अभ्यास करणं खूप गरजेचं आहे बाळांनो चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे 5.1/2 5.1/2 काय करा यामध्ये काय आहे 5 हा पूर्णांक आहे 5 × 1/2 हा पूर्णांक आहे त्यामध्ये 2 हा छेद आहे आणि 1 हा अंश आहे मग पूर्णांक गुणिले छेद छेद किती आहे 2 अधिक अंश अंश किती आहे 1 छेदामध्ये 2 जसे असत 5 × 10 आणि 1 11 11/2 उत्तर काय आलं आपलं 11/2 5.1/2 त्याचं उत्तर काय आलं 11/2 ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला वेळ लागत असेल स्क्रीनशॉट काढून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला 5.1/2 चा अंश अधिक अपूर्णांकामध्ये जर रूपांतर केलं तर काय आलं 11/2 11/2 चला तिलमिलदार युवराज तरटे हांडे चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे 3.2/5 3.2/5 चा आपल्याला अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे तर काय येईल याचं उत्तर पूर्णांक किती आहे यामध्ये 3 हा पूर्णांक आहे आणि 2/5 हा अपूर्णांक आहे मग पूर्णांक 3 × छेद किती आहे 5 अधिक अंश किती आहे अंश 2 आणि छेदामध्ये भागिले छेद जे असेल ते छेद किती आहे 5 मग करा 3 आणि 5 चा गुणाकार करा 3×5=15 अधिक 2/5 3×15 = 2/5 मग आता 15 आणि 2 किती झाले हो बेरीज करा 17 × 5 म्हणजे 3.2/5 या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर आपण अंशाधिक अपूर्णांकामध्ये जर केलं तर काय आलं 17/5 काय आलं 17/5 आलं ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला विद्यार्थी मित्रांनो आपल्याला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न 2.1/7 चा अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करा 2.1/7 चे अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करा चला आराध्या पवार कृष्णा कदम पुष्कराज जाधव चला
कलाकांतात शेंडगे सर शिकवित असताना तुम्ही जे मार्गदर्शन करता ते विद्यार्थ्यांसाठी खूपच उपयोगी असे आहे. विद्यार्थ्यांनी सरांच्या मार्गदर्शनाचा नक्की फायदा घ्यावा. चला धन्यवाद. चला शिक्षकाचं काम असतं विद्यार्थ्यांना योग्य रस्ता दाखवणं. चला विद्यार्थी मित्रांनो काय आहे आपला प्रश्न. 2.1/7 चे अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचे आपल्याला. तर काय येईल मग 2.1/7 आपल्याला काय करायचं आहे. 2 हा पूर्णांक आहे गुणिले छेद किती आहे 7 अधिक अंश किती आहे अंश 1 भागिले 7 छेद जो आहे तो भागिले मग 2 × 7 किती झाले 14 14 मध्ये 1 मिसळा 15 15/7 2.1/7 चे आपण अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर केले काय आले उत्तर 15/7 15/7 आले लक्षात काय अवघड आहे काय काहीच अवघड नाही खूप सोपं आहे गुरुजी. चला जे विद्यार्थी रेग्युलर तासिका करतात दररोज अभ्यास करतात त्यांच्यासाठी काहीच अवघड नाही कोणताच विषय अवघड नाही. दररोजच्या दररोज प्रत्येक विषयाचा अभ्यास ज्या ज्या विषयाचा अभ्यास करतात ते विषय त्यांना अवघड जात नाही. चला नवोदयच्या आपल्या तिन्ही तासिका होतात सकाळी 6:30 भाषा विषयाची तासिका असते 6:30 ते 7 7 ते 8 गणित विषयाची आणि संध्याकाळी 6 ते 7 किंवा 7:15 पर्यंत मानसिक क्षमता चाचणी तथा बुद्धिमत्तेची तासिका असते. तिन्ही तासिका सर्वांनी दररोजच्या दररोज करा. विद्यार्थी मित्रांनो तुमचा जास्तीत जास्त अभ्यास होईल आणि त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. चला आपल्या तासिकेला आज गेल्या वर्षीची आपली विद्यार्थिनी श्वेता कदम आराध्या पवार दुगी आहेत. दुगींचं त्यांच्या जिल्ह्यातल्या नवोदय विद्यालयात सिलेक्शन झालेलं आहे. श्वेताचं हिंगोली जिल्ह्यात आणि आराध्याचं नाशिक जिल्ह्यात. पहा विद्यार्थी मित्रांनो त्यांना पहा शिक्षणाची किंवा किती आवड आहे की त्यांचं नवोदयला सिलेक्शन होऊन सुद्धा ते आपल्या तासिका करत आहेत. म्हणजे त्यांचा हा अभ्यासाविषयी असलेला जी आवड आहे त्यांची ती पहा तुम्ही अशीच आवड निर्माण करा. त्यांनी पण गेल्या वर्षीच्या मुलांनी असाच अभ्यास केला आणि आज ते नवोदय विद्यालयामध्ये त्यांचे प्रवेश झालेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे. 2.6/7 2.6/7 याचा आपल्याला अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचे. चला शिवप्रसाद भिसाडे कपिल भिसाडे कुठे आहे. शिवप्रसाद भिसाडे कपिल भिसाडे तुम्ही चांगला अभ्यास करा. चला माझे गाववाले आहात तुम्ही तुमचा नवोदयला नक्की नंबर लागला पाहिजे. आलं लक्षात. चला 2.6/7 पहा इकडे विद्यार्थी मित्रांनो 2 का आहे पूर्णांक 2 × 7 किती आहे छेद 7 अधिक अंश किती आहे अंश 6 आणि भागिले छेद किती आहे छेद 7 लिहा. काय लिहिलं 2 × 7 + 6 गुणाकार करा 2 × 7 = 14 अधिक 6/7 म्हणजे 14 × 6 किती झाले 14 × 6 = 20 20 × 7 काल उत्तर 20/7 हा आपल्याला अंशाधिक अपूर्णांक मिळालेला आहे. चला आपल्याला गणिताच्या चाचण्या घ्यायच्या आहेत काळजी करू नका. सुरुवातीपासून प्रत्येक ह्याची चाचणी आपल्याला घ्यायची आहे. उद्या जर नाही घेता आली तर नक्की परवा दिवशीपासून किंवा त्या परवापासून आपल्याला गणिताच्या चाचण्या सोमवार मंगळवारपासून चालू करायच्या आहेत. चला विद्यार्थी मित्रांनो काय आलं उत्तर आपलं 20/7. चला कपिल भिसाडे चला ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. चला पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी लाईक पहा 300 जास्त विद्यार्थी आहेत आणि लाईक मात्र 200 आसपास. लाईक करायला विसरलात लाईक करा लाईक करत चला. सर स्कॉलरशिपचा तास का घेत नाही बाळा भाळकू
हे या ठिकाणी आपण स्कॉलरशिप आणि नवोदयचे एकत्रितच घेत आहोत. ज्या वेळेस कसा आहे नवोदय आणि स्कॉलरशिपचा जवळपास 70-80% गणिताचा अभ्यासक्रम एकच आहे, त्यामुळं स्कॉलरशिपचा पण घेत आहे, काळजी करू नका. यात ह्या हा अपूर्णांक अपूर्णांक अंश अधिक अपूर्णांक छेदाधिक अपूर्णांक किंवा सममूल्य अपूर्णांक हे सर्व स्कॉलरशिपच्या ह्याच्यामध्ये आहेत अभ्यासक्रमामध्ये. चला त्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे. पुढचा प्रश्न आता आपण काय केलं, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर केलं. या ठिकाणी आपल्याला काय दिलेले आहेत, अंशाधिक अपूर्णांक दिलेले आहेत, त्याचं आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे. अंशाधिक अपूर्णांक दिलेला आहे त्याचं आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे. पहा काय आहे अपूर्णांक, समोर लक्ष द्या, काहीच अवघड नाही, खूप सोपं आहे. समोर लक्ष द्या काय आहे अपूर्णांक, 30/7 अपूर्णांक काय आहे, 30/7. या 30/7 आपल्याला काय करायचं आहे, पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं. मग कसं करायचं पहा, इकडं या 30 ला 7 भाग घाला, 30 ला 7 भाग घाला. 7 भाग घातल्याच्या नंतर 7 चौक 28, 7 3 21, 7 चौक 28, 7 5 35, 5 जर भाग बसला तर 35 येतं, मोठं होतं. मग 4 भाग बसा, 7 चौक 28, किती आलं 28. मग 30 वजा 28 करा, 30 वजा 28 जर केलं तर 30 मग 0 मधून 8 जातात का, जात नाही. इथला हातचा इथं घ्या, 10 झाले, 10 मधून 8 गेले 2, इथं राहिले 2 2 गेले, 2 मधून 2 गेले 0, इथं राहिली बाकी 2. मग अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करत असताना काय करायचं, जो भागाकार आला तो काय असतो, पूर्णांक असतो. आलेला भागाकार पूर्णांक, म्हणजे पूर्णांक काय झाला 4, पूर्णांक काय झाला 4. बाकी किती राहिली हो, ही बाकी 2 राहिली. बाकी किती राहिली 2, ही 2 बाकी काय येणार, अंशामध्ये येणार. आणि छेद जो आहे तोच, छेद काय येणार, जो आहे तेच छेद येणार. म्हणजे 30 जर आपण 7 भाग घातला तर त्याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये जर 30/7 याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर केलं तर काय येतं, 4 पूर्णांक 2/7. 4 कुठला आला, ह्या या 7 30 भाग घातला, भागाकार आला 4, जो भागाकार येईल तो पूर्णांक असतो. आणि बाकी जो बाकी जी शिल्लक राहिली तो काय असतो, अंश असतो. आणि छेद जे असेल ते किंवा जशास तसा, या ठिकाणी 7 आहे तर जशास तसा 7 घेतला, म्हणजे 30/7 चं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये जर रूपांतर केलं तर आपल्याला काय उत्तर मिळालं हो, 4.2/7. 4.2/7 काय अवघड आहे याच्यामध्ये, काहीच अवघड नाही. चला कोणतरी म्हणलं मला समजलं नाही, आता या प्रश्नाकडे लक्ष द्या, या प्रश्नाकडे लक्ष द्या, लक्ष समोर द्या. समोर लक्ष असेल तर समजतं, तुम्ही तर लक्ष चार्ट मध्ये आहे, चार्ट कडे अजिबात लक्ष देऊ नका. आपल्याला परीक्षेमध्ये चार्ट किती तुम्ही टाकले होते किंवा परीक्षेमध्ये प्रश्न असा विचारतात, तुम्ही किती चार्ट टाकले होते, काय केलते, हे विचारत नाहीत आपल्याला. चार्ट विषयी प्रश्न येत नाही नवोदयच्या परीक्षेत, तर आपल्याला इथं जे स्क्रीनवर दिसत आहे तसे प्रश्न येतात, त्यासाठी समोर लक्ष द्या, चार्ट कडे लक्ष देऊ नका. पहा 7/4 या अपूर्णांकाचं आपल्याला काय करायचं, हा अपूर्णांक जो आहे तो अंशाधिक अपूर्णांक आहे. अंशाधिक म्हणजे 4 आहे आणि 7 आहे, तर मग छेदापेक्षा ज्याचा अंश मोठा असतो तो अंशाधिक अपूर्णांक. मग आपल्याला या अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे. मग हे रूपांतर कसं करावं लागेल आपल्याला, या 7 ला 4 भाग घाला, 7/4. 4 × 4 = 8, 2 भाग मोठा होतो म्हणून 1 भाग बसला, किती आला 1 भाग 4. मग 7 मधून 4 गेले, 3 राहिले. मग या ठिकाणी जो भागाकार असेल, या ठिकाणी जो भागाकार आला असेल तो पूर्णांक.
भागाकार म्हणजे काय पूर्णांक असतो आणि बाकी अंश असते बाकी काय असते अंश आणि छेद जे असेल ते छेद जसे असते तसे लिहायचा मग आपल्याला 7 छेद 4 चा पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये जर रूपांतर करायचं म्हटलं तर काय येईल भागाकार आलेला लिहा भागाकार म्हणजे पूर्णांक भागाकार किती आला 1 बाकी किती राहिली तो अंश बाकी राहिली 3 त्या अंशामध्ये लिहा आणि छेद 4 जसे असते तसा छेद 4 जसे असते तसा म्हणजे 1.3/4 1.3/4 उत्तर काय आलं 7/4 याचं पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये जर रूपांतर केलं तर 1.3/4 हे उत्तर आलं काय आलं उत्तर आपल्याला 7/4 या पूर्णांकाचं पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर काय आलं 1.3/4 1.3/4 चला त्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न 15/2 15/2 च आपल्याला चला श्वेता काय म्हणते सर माय विजन च समान येईल बाळा बऱ्याच जणांचे आणखी रिप्लाय यायचे राहिले ते बऱ्याच जणांनी आणखी फॉर्म भरायचा राहिलेला आहे त्यांना आपण लिंक टाकलेली आहे ते भरत आहे ते सर्वांचं भरल्यानंतर आपण सर्वांचं एकत्रित छपाई करून सर्वांना पोस्टांनी माय विजन च सन्मान पत्र पाठवणार आहोत जे जे मुलं नवोदयला ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं चला पा 15/12 15/12 चा आपल्याला पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर करायचे मग प्रत्येक वेळी असा भागाकार करत बसायची गरज नाही तुम्हाला समजावा म्हणून तो भागाकार करून दाखवला तर काय करायचं या 12 ने 15 ला भाग घाला 12 × 1 = 12 12 × 2 = 24 दोनचा जर भाग बसला तर 24 काय होतं 24 मोठं होतं 15 पेक्षा मोठं होतं मग कितीचा भाग बसला 1 चा जे भाग बसला ते या ठिकाणी लिहा 1 चा भाग बसला 1 मग आता 12 × 1 = 12 1 चा भाग बसला 1 बाकी किती उरली 15 मधून 12 गेले 3 उरलेली बाकी इथं लिहा आणि छेद 12 जसे असत तसा छेद 12 जसे असत तसा उत्तर काय आलं 1.3/12 1.3/12 हे उत्तर आलं काय आलं उत्तर 1.3/12 ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचंय अशा प्रकारे प्रत्येक वेळेस भागाकार करत बसायचा नाही तर आता मी जसं केले तशा प्रकारे सोडवायचं आहे आपल्याला आलं चला उत्कर्ष धन्यवाद चला त्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे 11/8 11/8 म्हणजे 11/8 या अपूर्णांकाचा आपल्याला काय करायचं आहे पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे मग 8 ने भाग घाला 8 × 8 = 8 × 2 = 16 दोनचा भाग जर घातला तर 11 पेक्षा 16 मोठं होतं मग कितीचा भाग बसला 1 चा भाग बसला 8 × 8 11 मधून 8 जर गेले तर किती राहिले 3 राहिले बाकी जी शिल्लक राहिली ती अंशामध्ये लिहा आणि छेद 8 जसे असतसा जो छेद असेल तो लिहा म्हणजे 1.3/8 हे उत्तर आलेलं आहे ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न काहीच अवघड नाही खूप सोपे प्रश्न आहेत प्रश्न काहीच अवघड नाही खूप सोपे प्रश्न आहेत आता आजच्या भागामध्ये आपण हे शेवटचे 2 प्रश्न पाहू आजच्या भागामध्ये हे शेवटचे 2 प्रश्न पाहू आपण यानंतर आपली तासिका या ठिकाणी थांबूया कारण की आज शनिवार आहे मला पण शाळेत लवकर जावं लागतं त्यामुळे आज 8वी गणित विषयाची लाईव्ह तासिका होणार नाही चला नियती गायकवाड सर आज माझा गणिताचा पेपर आहे तुमच्या क्लासमुळे गणित हा विषय सोपा झाला आहे धन्यवाद चला काय आहे पुढचा प्रश्न 21/4 याचा आपल्याला काय करायचं आहे पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे काय करायचंय पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये मग 4 × 21 भाग आला 4 × 21 जर भाग घातला तर 4 × 5 = 20 4 × 24 6 चा भाग मोठा होतो
सहाचा भाग मोठा होतो 24 येतो मग पाचचा भाग बसवा 4 5 20 पाचचा भाग बसला म्हणजे भागाकार किती आला 5 आलेला भागाकार म्हणजे पूर्णांक असतो मग आणि शिल्लक जी बाकी राहिली त्या अंशामध्ये लिहायची भागाकार पूर्णांक किती आला 5 21 मधून 4 5 20 पाचचा भाग बसला 21 मधून 20 गेले शिल्लक किती राहिले 1 छेद किती आहे 4 हा छेद जसा तसा म्हणजे 21 छेद 4 च पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये जर त्याचे रूपांतर केले तर काय आलं 5 पूर्णांक 1 छेद 4 5 पूर्णांक 1 छेद 4 चला इंगळे माझ्या मोबाईलची चार्जिंग 2% आहे बाळा शेवटचा प्रश्न आहे घाबरू नको घाबरू नको चला सत्यम राऊत काय म्हणता तुम्हाला काम धंदे आहेत का चला आम्हाला काही काम धंदे नाहीत म्हणून आम्ही दुसऱ्यांच्या लेकरांना शिकवतो चला तुम्हाला असले तर तुम्ही काम धंदे करा चला आम्हाला काम धंदे तुम्हाला काही काम धंदे आहेत का नाही चॅट मध्ये काय टाकता तुम्हाला तरी शोभतत का ते चला आम्हाला काम धंदे नाहीत म्हणून हे काम करत आहोत आम्ही चला शेवटचा प्रश्न 20/7 20/7 याचा आपल्याला काय करायचंय हा अंशाधिक अपूर्णांक आहे याचा आपल्याला पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे तर काय येईल याचं 7 20 ला भाग घाला 7 1 7 7 2 14 7 3 21 3 चा भाग मोठा होतो म्हणून काय करा 2 चा भाग घाला 7 2 14 भाग कितीचा बसला 2 चा भाग बसला 20 मधून 14 गेले किती शिल्लक राहिले 6 शिल्लक राहिलेले अंशामध्ये लिहा आणि छेद जशा तसा दो काय उत्तर आलं मग 2.6/7 2.6/7 आलं लक्षात आलं का लक्षात 2.6/7 उत्तर काय आलं 20/7 या अपूर्णांकाचं पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये जर रूपांतर केलं तर 2.6/7 हे उत्तर येईल ज्यांचं ज्यांचं उत्तर आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला विद्यार्थी मित्रांनो अवघड काय नाही यामध्ये भिसाळे शेख इंगळे बनसुडे चला विद्यार्थी मित्रांनो हा शेवटचा प्रश्न होता लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला टच करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल चला या ठिकाणी आपण थांबूया जय हिंद वंदे मातरम बाय सी यू टुमारो हॅव अ नाईस डे चला लाईक केलं नसेल लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला टच करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल बाय सी यू टुमारो Have a nice day.